कोणत्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती नसताना प्रतिकूल परिस्थितीतून आपलं ध्येय गाठणं आणि त्यातून यश संपादित करीत आपल्या जीवनाची नवी दिशा ठरवणं हे अनेकांचं ध्येय असतं. मागील अनेक वर्षांपासून आपण बघत आलोय की स्पर्धा परीक्षांमध्ये मुख्यत्वे ज्यांची प्रतिकूल परिस्थिती आहे असेच विद्यार्थी समोर येऊन घवघवीत यश संपादित करतात. तसेच सोलापुरात देखील स्वाती राठोड या मुलीने देशपातळीवर आपलं यश संपादन केलं आहे. स्वातीचे वडील भाजी विक्रेते असताना बंजारा समाजातून येऊन या मुलीने आपला झेंडा थेट देशात रोवला आहे. ती ऑल इंडिया रँकमध्ये 492 येऊन तिने सोलापूरचे नाव देशात रोशन केले आहे. तर आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारची तयारी स्वातीने केली होती. नमस्कार, मी स्वाती राठोड आहे. माझं या UPSC 2023 मध्ये 492 रँक घेतलेली आहे. मी मूळचे सोलापूर मधील आहे आणि माझे आई वडील हे भाजी विक्रेते आहेत. हा माझा पाचवा प्रयत्न होता आणि सुरुवातीला मी 10वीला जेव्हा होते तेव्हा हा स्वप्न पाहिला की मला जेव्हा मी एका व्याख्यानात गेले होते करिअर गायडन्समध्ये त्यांनी जसे इन्फॉर्मेशन दिली की जिल्हाधिकारी जी पदं अशी असतात त्यामुळे तिथूनच मी ठरवलं की मला जिल्हाधिकारी व्हायचं आहे म्हणून. मग त्यानंतर त्या UPSCचं तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं आणि परिस्थिती देखील अशी आहे आई वडील भाजी विक्रेते असल्यामुळे मग तिथून आम्ही माझं प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे शाळेमध्ये आणि मग त्यानंतर महानगरपालिकेचं शिक्षण संपलं. हायस्कूलसाठी पैसे नव्हते म्हणजे कॉलेजसाठी खूप डोनेशन वगैरे आणि महानगरात आमचं राहणं खूप खर्चिक असल्यामुळे आम्ही सोलापूरमध्ये शिफ्ट झालो होतो. सोलापूरमध्ये आई वडिलांनी भाजीचा व्यवसाय केला. आई आजही माझी आई 2 दिवसाआधीच त्या रोडवर विजापूर नाक्याच्या रोडवर भाजी विकत होते आणि आई माझे वडील गाडा घेऊन विकून जात होते. पण मी हे पैशाचं कधी कारण शोधलं नाही. माझ्यासाठी होतं की मला ही परिस्थिती चेंज करायची आहे आणि त्यासाठी मी जेवढा प्रयत्न करू शकेल मी करेल. काही वेळेस मी टेस्ट सिरीजसाठी उधार पैसे घेतलेले मुख्य परीक्षेला असताना उधार पैसे घेऊन टेस्ट सिरीज देऊन त्यानंतर आईचं सोनं म्हणा काही म्हणा ते गहाण ठेवून मी हे केलेलं आहे. पण घरी माझं देखील भाड्यानेच आहे, खूप छोटंसं होतं. मग म्हणून मी पुण्यामध्ये थोडं 4 वर्ष राहिली होती की रूम करून मला अभ्यास करता येईल म्हणून. मग पण परिस्थितीला मी कारण त्याच्यासाठी नाही बघ. माझं असं म्हणणं आहे की आपण सोल्युशन ओरिएंटेड असायला पाहिजे. आपल्याला कोणत्याही प्रश्नाला उत्तर असतातच, ते उत्तर शोधून आपण पुढे जायला पाहिजे. आज कसं वाटतं? आज खूप आनंदित वाटतं. हे जे स्वप्न पाहिलं होतं 10वीपासूनचं की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय ते पोहोचलंय आणि असं स्वप्नच अजून वाटत आहे मला. मुलींनी तर स्वतः सर्वप्रथम स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आपल्या समाजातलं आपलं स्थान आपण निर्माण करायला पाहिजे आणि त्यासाठी मी असं म्हणेन की जोपर्यंत अशी आणि आई वडिलांना देखील मी हेच त्यांना विनंती करते की आपल्या मुलीला शिक्षण द्या आणि त्यांना असेच एवढं घडवा ना की तुम्हाला हुंडा देण्याची पण गरज नाही भासणार त्यांच्यासाठी. प्रत्येक मुलीने ठरवल्यास यशाचं शिखर सहज गाठता येते. मात्र यासाठी आई वडिलांची साथ ही तितकीच महत्वाची आहे. मुलीला कर्तृत्व सिद्ध करू द्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहू द्या अशी अपील प्रत्येक आई वडिलांकडे स्वाती यांनी व्यक्त केली आहे. प्रसाद दिवानजी, न्यूज 18 लोकल, सोलापूर.